नमस्कार, मी आरती बोराडे हिंदुस्तान टाइम्स मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. बॉईज, बॉईज टू, बॉईज थ्री, गर्ल्स यासारखे सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर दिग्दर्शक विशाल देवरुखकर एक नवा कोरा चित्रपट घेऊन तुमच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं नाव बांबू असं आहे. या चित्रपटात अभिनय बेर्डे, पार्थ भालेराव, तेजस्विनी पंडित, वैष्णवी कल्याणकर, शिवाजी साठम, समीर चौहुले इतकी मोठी स्टारकास्ट दिसणार आहे. आणि त्याच निमित्तानं आज आपण त्यांच्या सगळ्यांशी गप्पा मारणार आहोत. तुम्हा सगळ्यांचं एच टी मराठीमध्ये स्वागत आहे. माझा पहिला प्रश्न विशाल सर तुम्हालाच आहे. आता बॉईज सिरीज पाहिल्यानंतर बांबू नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. चित्रपटाचं नाव पण वेगळं आहे, तर या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना तुमच्याकडून जाणून घ्यायला नक्की आवडेल. माझ्या मते 10 मधले 9 जण हे बांबू लागलेच असतात आयुष्यामध्ये, आणि प्रेमात ते खूप जास्त लागतात. आणि मला वाटतं जन्माला प्रत्येक जण हा प्रेमात पडत असतो, आणि ज्या दिवशी एखाद्या मुलाला वयात आल्यावर पहिली मुलगी आवडते त्याच दिवसापासून त्याचे बांबू लागायला सुरुवात होतात. तर असंच काहीसं या सिनेमामध्ये आहे. एका खांद्याची गोष्ट आहे, ज्याचे खांदा देत देत बांबू कसे लागलेले आहेत, आणि शेवटी त्याला त्याचं प्रेम मिळतं की नाही. आणि जेव्हा आपल्या फॅमिलीमधल्या एका मुलाला बांबू लागतो तेव्हा आजोबांनी आणि आपल्या फॅमिलीनी कसं रिॲक्ट व्हायचं असतं, किंवा बांबू म्हणून त्यांचे बांबू लावायचे असतात की बांबू म्हणून त्यांना सपोर्ट द्यायचा असतो, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर इथे 26 जानेवारीला बांबू तुमच्या भेटीला आहे. नक्कीच, एक थोडी वेगळी कथा आम्हाला चित्रपटात पाहायला मिळणार याचा अंदाज ट्रेलर वरून आलाच आहे. आता जसं चित्रपटाचं ह्या सगळ्यांचं कास्टिंग कसं झालं, की चित्रपट लिहिताना तुमच्या डोक्यात होतं की आधीच ठरलेलं होतं की ही भूमिका अभिनय साकारणार, ही भूमिका वैष्णवी साकारणार? 3 भूमिका ज्या सुरुवातीपासून ठरलेल्या आहेत. एक तर म्हणजे स्क्रिप्ट नसल्यावर पण एक भूमिका ठरलेली असते, ती म्हणजे पार्थ भालेराव तो असतोच, कारण तो दरवेळी मला त्याच्या पेमेंट मधलं 20% माझ्याकडे येत असत. हप्ता लावलेला आहे, दरवेळी हप्ता घेतो ना आपण. आता आम्हाला रिझन कळत आहे की प्रत्येक चित्रपट विशाल देवरुखकर यांच्या सोबतच का. हो, त्यातले 25% मला येतात ना, ते डील झालेलं आहे त्यांच्या बरोबर पहिल्या पिक्चर पासून, म्हणून सगळ्या पिक्चर मध्ये तो नाही. पण खरं सांगायचं झालं तर प्रोटोगोनिस्ट आणि अँटोगोनिस्ट हे 2 विषय असतात जेव्हा स्क्रिप्ट जेव्हा करतो, एक हिरो आणि एक विलन. तर 5 चेहरा जरा समाज कंटकासारखा आहे, तो तशा लोकांना रिप्रेझेंट करतो असं मला वाटतं. तर तो आणि ते खूप छान, मुळात तो तसा नाही आहे पण त्याचा चेहरा तसा असल्यामुळे लोकांना तो जग खूप जास्त कनेक्ट होतो. आणि माझ्या पिक्चरमध्ये पार्थ भालेराव नाही हे जर लोकांना कळलं तर लोक मोर्चा घेऊन माझ्या घरी येतील, पार्थ भालेराव नाहीये. तर त्याची मला भीती वाटते की यार पार्थ भालेरावला नाही घेतलं तर मोर्चा घेऊन येतो, तुम्ही पार्थ भालेराव नाही घेतला आम्ही तुमचा पिक्चर बघणार नाही, असे लोक नाराज पण होतील. म्हणून पार्थ भालेराव एवढे कारण आहेत पार्थ भालेराव घेतले. नाही, हे खरं आहे. आणि आम्हाला पण आता सवय झाली होती की विशाल सर म्हणजे पार्थ भालेराव आलाच पाहिजे. नाही, आणि हे पहिलं कास्टिंग. दुसरं कास्टिंग शिवाजी काका, आजोबाच्या भूमिकेत कोण असतील तर हे D1 ठरलं होतं आमचं की शिवाजी काका, आणि त्यांचा नातू कोण असेल तर अभिनय बेर्डे हे ठरलं होतं. पण अभिनयनी पण यासाठी खूप 3-4 ऑडिशन दिलेले आहेत, आणि मुळात त्याचा जो लुक वेगळा आहे तो वेगळा लुक जर करायला रेडी असेल तरच त्यांनी सिनेमामध्ये काम करावं, ही माझी पहिली अट होती, जो ज्यासाठी तो ओके होता. आणि तो नंतर सरेंडर झाला, त्यांनी माझ्यावर सगळे वर्कशॉप केले. मुळात ह्या सगळ्यांनी या सिनेमावर एवढी मेहनत केली नाही की त्यांनी रिॲक्ट होण्याची पद्धत बदलली. आता तुला मी एक प्रश्न विचारला त्याच्यावर, तुझी एक रोज रोजची पद्धत रिॲक्ट व्हायची, तर ती न होता एक वेगळ्या पद्धतीने आपण कसं रिॲक्ट होऊ याचा त्यांनी वर्कशॉप 15 दिवसात केलेला आहे. वैष्णवीचं आमच्या पदार्पण आहे, आणि तिच्यासाठी सगळ्यात मोठा टास्क होता, कारण ती हे दोघं 3-4 सिनेमे करून आलेला आणि ही अजून तो सिनेमापर्यंत पोहोचत, तर हिला त्यांच्यापर्यंत पोहोचायचं होतं आणि त्यांच्यावर काम करायचं होतं. मग एका लेवल याने काय केलं की हे तिच्यापर्यंत आले, तिला उचललं आणि तिला आपल्यापर्यंत आणलं. हे सगळी प्रोसेस वर्कशॉपमध्ये ती झालेली आहे, आणि जे आता आउटपुट बघतंय ते आउटपुट बांबू आहे. नक्कीच, एकंदरीत सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे तर या भूमिकांसाठी. माझा पुढचा प्रश्न अभिनय तुझ्यासाठी आहे, की आम्ही ट्रेलरमध्ये पाहिलं तुझा एक वेगळा लुक पाहायला मिळतो, एक वेगळा आम्हाला अभिनय पाहायला मिळतोय,
तर तुझ्या भूमिकेविषयी तू प्रेक्षकांना काय सांगशील? माझ्या भूमिकेचं नाव आहे, पात्राचं नाव आहे चिंतामणी बाबू भस्मे. तो होपलेस रोमॅन्टिक आहे, एक असतात ना होपलेस रोमॅन्टिक, होपलेस आहे पण रोमॅन्टिक आहे. पण तो प्रेम आयुष्यात पाहिजे, तो त्या अशा स्टेजला आयुष्याचा की यार एवढ्या संबंध मुलींना खांदा दिला आहे, सगळ्यांच्या गोष्टी ऐकून घेतल्या पण यार प्रपोज केल्यावर पण होच म्हणत नाही आहे. सो यार त्याला त्याचं प्रेम मिळेल का, त्याला बांबू लागतील, हेच आता तुम्हाला सिनेमा बघितल्यावर कळणार आहे. नक्कीच. आम्ही तुझा एक या चित्रपटातला लुक पाहिला, तो प्रचंड वेगळा आहे. तर एकंदरीत मेकअप वगैरे करताना आधीचा तुझा लुक इज लाईक की तू 10-15 मिनिटात रेडी होत असशील, पण या लुकला वेळ लागत असणार, तर त्याच्याबद्दल तू काय सांगशील? सी लुक एकतर वेगळा प्रचंड होता, कारण ती डिमांड होती कॅरेक्टरची, आणि मला असं वाटतं की मला प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं करायला नेहमीच आवडतं. सेम करायला मला कधी आवडत नाही, मला पण आवडतं वेगवेगळं करायला, एक्सपेरिमेंट करायला. ते सक्सीड होईल का ते फसेल मग ते पुढचं पुढे बघून घेऊ, पण हे सक्सीड झालं. अर्धा पाऊन तास आम्ही करायचो जवळपास ते टॉंगिंग करणं, म्हणजे परत लंच नंतर परत ते पुढचे केस टॉंगिंग करणं, वरती विग लावणं, लेन्सेस घालणं. सो आमचे जे लुक डिझायनर होते महेश भराटे, त्यांनी तो अख्खा लुक डिझाईन केला होता. क्रेडिट कम्प्लिटली त्यांचं त्याच्यामध्ये, आणि ते स्वतः इतके एफर्ट्स टाकायचे सगळ्या गोष्टींमध्ये, आमच्या लुकमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये इतके एफर्ट्स टाकायचे, कुठेतरी बाबा वाटायचं की यार काय चांगलं काहीतरी करतोय आपण, आपण एक चांगल्या माणसाच्या हातामध्ये होतो. त्यामुळे निष्काळजीपणे आम्ही बसायचो मेकअप चेअरवरती, ते सगळ्या त्यांच्या गोष्टी करायचं आणि मग आम्ही सेटवर जायचो. सो त्यामुळे त्याचे वेगळे पण दिसणं आहे किंवा ते खूप लोक कौतुक करत आहेत त्या लुकचं, ते क्रेडिट सगळं पूर्णपणे महेश भराटेंचं. मला ऍड करायचं वाटतं याच्यामध्ये, अभिनयचा जो लुकचा जो गोष्ट होती ना, त्याचा हेअरकटच एवढा घाणेरडा होता ना, तो शूटिंग नंतर जाऊ शकत नव्हता, कारण हे एवढे सगळे मोठे आणि इथून सगळं बारीक होत, त्याच्यामुळे तो खूप वेळ दिसत आणि त्याला एक पंचा गिफ्ट दिला होता मी, असा गुंडाळायचा आणि तो शूटिंगच्या लोकेशन पासून रूम मध्ये आणि रूम मधून कधीच बाहेर पडला नाही, तो कधीच कोणत्या पार्टीला आला नाही ना, जरासा वेळ मिळाला जरा हँगआउट करून येऊया बाहेर, तो कधीच आला नाही, किंवा आला तरी तो कॅप लावून असायचा आणि तो कॉन्शियस असायचा की यार चुकून हे जर केलं ना, कारण लिटरली ते केस एवढे मोठे असायचे आणि हे सगळं बारीक, तो दिसायला विचित्र दिसायचा त्यावेळेस, तर तो त्याला एक पंचा गिफ्ट दिला होता. अरे वा, जेव्हा तू पहिल्यांदा या लुक मध्ये स्वतःला पाहिलं लुक टेस्ट झाल्यानंतर तेव्हा तुझी प्रतिक्रिया काय होती? कारण की आम्ही बघितलं एकदम वेगळंच आहे, वेगळा लुक दिसतोय, तर तुझी रिएक्शन काय होती? पहिल्यांदा ना मला महेश सरांनी फोन केला, मी रात्री संध्याकाळी रात्री त्यांनी फोन केला की उद्या मी तुझ्या घरी येतोय, माझ्या डोक्यात एक लुक आलाय, आपण तो ट्राय आउट करूया. म्हणून ओके, तर मला जेन्युइनली अपेक्षा किंवा माहिती नव्हतं काय असेल ते. त्यांनी डायरेक्ट विग आणला, तो म्हणजे वेगळा विग, त्याचा जरा एक काय म्हणतो ते जर फायनल व्हर्जन असेल तर पहिलं व्हर्जन त्या विगचं होतं, आणि तो पण एकंदरीत तुला आवड, आधी तू कन्फ्यूज होता की हे चांगलं दिसेल नाही दिसलं आणि नंतर माझा पुढचा प्रश्न पार्थ तुला आहे. याआधी पण तू मित्राच्या भूमिकेत आम्हाला दिसलायस आणि आता पण तू बांबू चित्रपटात अक्षरशः अभिनयला बांबूच लावताना दिसतोय ट्रेलर मध्ये आम्ही पाहिलंय, तर तुझ्या भूमिकेविषयी तू काय सांगशील? येस, माझी तीच भूमिका आहे बांबू लावण्याची. मदन नावाचा कॅरेक्टर मी यावेळेला करतोय आणि हा असाच आहे की ह्याला काही आपल्या एखाद्या मित्राचं काही चांगलं होते तर ह्याला ते बघवत नाही, मग तो त्याच्यामध्ये येऊन त्याचं आयुष्य जास्तीत जास्त त्रासदायक कसं करता येईल ह्याचा पूर्ण पाठपुरावा करतो हा सगळा. आणि त्याची एखादी काहीतरी एखादी मैत्रीण आहे ज्यांचं काहीतरी होईल असं वाटतंय, तर ते नाही त्याला बघवत, मग तो ती मैत्रीण स्वतःची करून घेतो आणि बिचाऱ्याची म्हणजे गर्लफ्रेंड व्हायच्या आधी वहिनी होते ती त्याची. तर हा असा सर म्हणले तसा समाजकंठक आहे हा मदन. आता एकंदरीत आम्ही पाहिलं तर तुझ्या आतापर्यंतच्या भूमिका एक साधारण सारख्याच आहेत की तू एका मित्राच्याच भूमिकेत दिसतोय, तर अशा भूमिका तुला ऑफर होत आहेत की तू स्वतः अशा भूमिका करतोयस की त्यामागे काही कारण आहे वेगळं? नाही, माझ्या स्क्रिप्ट आवडतात ते मी करतो बेसिकली, आणि
बहुतेक असं मला वाटतं की मी तो मित्र आहे बहुतेक करायचं, त्यामुळे मला ते आवडायला लागतं तशा भूमिका. सो नाही, बेसिकली मी स्क्रिप्ट मला आवडली तर मला त्याचा कुठल्याही बाजूनी पार्ट व्हायला आवडतं, कुठल्याही रोलनी. आणि विशाल सर जसं म्हणले की त्यांनी स्क्रिप्ट जेव्हा स्क्रिप्टच्याही आधी खरं तर ही कन्सेप्ट म्हणून जेव्हा होती सो तेव्हाच आम्ही खूप आधी डिस्कस केली आणि तेव्हाच मला खूप आवडलेली. आणि तेव्हा पण मी विशाल सरांना म्हणलं की काही काही पण याच्यात मला मी करीन कुठलंही. आणि मग विशाल सरांनी ते सांगितलंच की तू हे कॅरेक्टर तुझं आहेच आणि तू डोक्यात आहेच. सो मदन तसा क्रिएट झाला तो आधीपासून, त्याच्यामध्ये सरांना माझ्यात मदन दिसला आधीच बहुतेक आणि तसा तो तयार झाला. सो मला वाटतं त्या मला गोष्ट आवडली की मी ती करतो रोल न बघता कुठला आहे काय किती आहे कसं आहे. तू असं म्हणायलाच नाही सरांना मदन म्हणून तू दिसला, तू सगळीकडेच सरांना दिसतो त्यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये असं म्हणायला हरकत नाही. हा 20% कट पण आमचा ठरलेला असतो ना, सो त्या उरलेल्या 80% साठी मी सगळेच नेहमी करतो सरांचे. नाहीच आता वैष्णवी तसं बघायला गेलं तर हा तुझा पहिलाच चित्रपट आहे या मूवी मधून तू डेब्यू करतेस, आधी तुला आम्ही मालिकांमध्ये पाहिलंय. जेव्हा तुला या भूमिकेची ऑफर आली तेव्हा तुझ्या डोक्यात काय सुरू होतं की करायचं नाही करायचं किंवा अशीच भूमिका तुला हवी होती असं काही होतं का? नाही, पहिला जेव्हा मला कॉल आला की असा असा प्रोजेक्ट आहे म्हणून तर मी विचारलं बरं ओके की कोणतं कॅरेक्टर आहे, ते म्हणाले की लीड आहे. म्हटलं ओ माय गॉड वाह लीड आहे. तर त्यांनी स्क्रिप्ट पाठवली, मी ऑडिशन दिलं आणि नंतर आमची पुण्यामध्ये मीटिंग झाली 5 तासाची ज्यामध्ये परत ऑडिशन घेतलं गेलं आणि सांगितलं गेलं ओव्हरऑल प्रोजेक्टबद्दल. आणि मग त्यांनी सांगितलं की आमच्या साईडने तू सिलेक्ट आहे, आता तुझा कॉल आहे की तुला सिनेमा करायचा आहे की नाही. तर मी एक 2 दिवसाचा बहुतेक टाईम घेतला, माझा विचार केला, काही लोकांसोबत बोलले मी की गोष्टी, कारण पहिला सिनेमा असल्यामुळे मला काहीच माहिती नव्हतं की कशी प्रोसेस असते, अग्रीमेंट मधल्या गोष्टी काय असतात किंवा कशा गोष्टी या घडत जातील वगैरे. तर तसं बोलले आणि मी माझा कॉल घेतला की येस आय एम डुईंग दिस. जेव्हा तुझ्या घरी कळलं की तुला असं एखाद्या चित्रपटाची ऑफर आली आहे, चित्रपटाचं नाव बांबू, तेव्हा तुझ्या घरच्यांची रिएक्शन काय होते? आणि पहिलाच मूवी आहे त्यात तू अशी भूमिका साकारणार असं थोडं त्यांच्या आलंच असेल ना डोकं? नाही, मी सिनेमाचं नाव सांगितलं नव्हतं तेव्हा, पण असं सांगितलं की मी एक मराठी सिनेमा करते. ते पण खूप खुश झाले कारण झी मराठीवर बघतोय, सिनेमाची ऑफर आली, सिलेक्शन झालंय आणि मिळालाय सिनेमा, तेही खूप खुश होते. सिनेमा करणं आणि मालिकांसाठी काम करणं हे दोन्ही फार वेगळं असतं, तर या चित्रपटाचं शूटिंग करताना जो तुझा अनुभव कसा होता? नक्कीच वेगळं असतं कारण आपण जेव्हा TV वर दिसतो तेव्हा आपल्याला थोडं लाऊड करावं लागतं आणि थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावर आपण दिसतो, जितकं जास्त सटल करता येईल तितकं सटल करावं लागतं. आणि हा फरक मला आधी माहीत नव्हता, तर तो वर्कशॉपमध्ये मला समजला, सरांनी शिकवला की आपण ओरिजिनल म्हणजे आपण ॲक्टिंग नाही करायची, आपला अभिनय नाही करायचा आहे, आपल्याला ओरिजिनली रिॲक्ट व्हायचं आहे गोष्टींना. तर त्या सगळ्या गोष्टी आम्ही स्टेप बाय स्टेप वर्कशॉपमध्ये शिकत गेलो. नक्कीच. विशाल सरांचा अनुभव कसा होता तुझ्यासोबत काम करण्याचा? एक नवीन अभिनेत्री ते पण डेब्यू करते तुमच्या चित्रपटातून, मी त्रास दिलाय त्यांना खूप. या प्रश्नात मजा आहे मला आता. हो तुमच्याकडून, हो तुमच्याकडून ऐकायला आवडेल की वैष्णवीवर काम करून. हा, वैष्णवी सोबत काम करतानाचा अनुभव कसा होता, कारण की ती पहिला चित्रपट? खोटं सांगायचं झालं तर खरंच खूप मजा आली यार. नाही सर आम्हाला खरं ऐकायचंय. नाही, तिने वर्कशॉप चांगलं केलं त्याच्यामुळे ते यायचं, पण कधी कधी खूप खायचं. ती का खायची आता ते सांगतो मी सगळ्यांना, ती झोन आउट व्हायची, ती खायला मी ती एकदा एका विचारात गेली ना की मग ते कॅरेक्टर विसरते आणि कॅरेक्टर पटकन विसरायची. आज एक वेगळं कॅरेक्टर, दुसऱ्या दिवशी एक वेगळंच कॅरेक्टर असेल, रोज नवीन दुनियादारी असायची आमच्याकडे. मग ते आणण्यासाठी तिला अरे काल हे केलं होतं असं, तर ती मॅडमला सवय आहे असं रोज पटकन कॅरेक्टर विसरतात. आम्हाला एखादा किस्सा ऐकायला आवडेल ज्याचा तुम्ही तिला ओरडलायत भरपूर वगैरे असं काही झालंय? किस्से त्यातला एक किस्सा असा होता की सन डाऊन होत चालला होता आणि मॅडम वाक्य बरोबर होतं पण ते त्याच्यावर एम्पसाइज चुकीचा करत होता, त्याच्यामुळे वाक्याचा अर्थ बदलत होता. बरोबर, माझ्यापेक्षा तिला विचारलं ती खूप छान सांगते. हो तेच बोललो. तर
तुझं म्हणणं आहे की ते तेवढं सांगायचं ना, जेवढं प्रेक्षकांना वाटेल तेवढंच ना, खरं सांगायचं नाही असं आहे ना तुझं, म्हणून तर तू मध्ये मध्ये बोलतेस एक्सप्रेशन चुकीचे ध्येय चुकीचे. खूप किस्से आहेत. तिला विचारलं ना की ऍक्टिंग करते ते म्हणायचे कॅमेरा कुठे आहे, लेन्स कुठे आहे, तर माझं म्हणणं आपण परफॉर्मन्सकडे लक्ष देऊया, लेन्स कुठे घ्यायचो तो त्याचा करेल, हे छोटी छोटी कारणं आहेत. त्याच्यानंतर अभिनय च्या परफॉर्मन्समध्ये सातत्य होतं, पण कधी कधी अभिनय पण माती खायचा. तर मला असं वाटतं मी काय बोलू, संसर्गजन्य रोग आहे का जो तुझ्याकडून तुझ्याकडे आला, संसर्ग झालाय का, आज तू चुकीचा भाग, आज तू कॅरेक्टर विसरून जा, असं खूप वेळ व्हायचं. त्याच्यामुळे मला राग यायला कारण नाही लागत, वैष्णवी समोर आले की तो अपवितो कॅमेऱ्याच्या इकडे, कारण ती दरवेळी वेगळी वागते ना. आज एक वेगळं कॅरेक्टर, उद्या वेगळी झुळ करायची. बरं, याच्या अगोदर 7 दिवस आपण सातत्याने ते केलं असताना पण आपण विसरतो कसं, तर ते त्याच्यावर पहिले 7 दिवस ते झालं, त्याच्यानंतर मग तिला तिने धसका घेतला, धसक्यामुळे ते कॅरेक्टर रोज रात्री झोपतो ना, मी झुळ काय मी झुळ काय असं करून झोपायची. सकाळी उठल्यावर ओम भूर भुवस्व म्हणायच्या अगोदर ती मी झुळ काय मुळी झुळ काय मी झुळ काय असं म्हणायची ती. पार्थचा अनुभव कसा होता, त्याने तो तुमच्यासोबत आधी काम केलं या चित्रपटाच्या सेटवरती, पण ओरडा खाल्ला की नाही? ओरडा खायला तो सेटवर होता कुठे, तो एक सीन करायचा आणि घरी जायचा, वन टेक. आमचे ते नाही, आमचं असोसिएट डिरेक्टर अमोल, त्याचं याच्यावर प्रचंड प्रेम आहे, तर शेड्युलिंग मध्ये याचे सीन्स दिवसाला एकच लावायचा तो, आणि ते पण सकाळी नाही लावायचा, 12 मस्त आराम होतो, 12 लंचला घरी जायचा तो, आणि मग मध्ये मध्ये सुपऱ्या मारत बसायचा. तसं आहे, आणि तो गप्पा मारायला मिळालाच नाही, कारण तो तिकडे खूप प्रोफेशनल असे आमच्या सोबत. त्याला जरा तरी व्हॅनिटी मध्ये गेलो तर सर व्हॅनिटी मध्येच नसायचे. नंतर कळलं की अरे सर पार्थ कुठे असतो, सर घरी आलो जेवायला, कारण त्याच्या घराच्या 10 पावलांवर सेट होता. तर दुग्ध सरकार योग आला होता त्याच्या आयुष्यामध्ये, घराच्या बाजूला असणं. त्याला संसर्गजन्य रोग नाही झाला का या दोघांसारखा? नाही, अभिनयला खूप होत असे. बरं, आता ट्रेलर मध्ये पाहिलं की आम्ही शिवाजी साठम आहेत, त्याच्यानंतर समीर चौघुले, तेजस्विनी पंडित, सगळे तुम्हाला सगळ्यांचा अनुभव कसा होता? कारण की समीर चौघुले म्हटलं तर कल्ला असतोच, आता शिवाजी साठम पण म्हटले तर ते सिरियसही तितके असतात आणि मजा मस्तीही तितके करत असतात, तर तुमचा सगळ्यांचा त्यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव कसा होता? सर तुमच्यापासूनच सुरुवात करतो ना. सी जेवढे प्रिपरेशन केलं होतं सगळं, मी स्वतः माझं प्रिपरेशन केलं होतं, आणि मी यांना पण करवलं होतं की यांना जर या तिघांसमोर उभं राहायचं असेल तर यांना परत अ लेवल पासून द लेवल, कारण ते द आहे, अ लेवल पासून द लेवल पर्यंत यांना आणायचं, तर तो प्रयत्न ते करत होता, पण असं झालंच नाही. सेम त्यांनी माझ्यासारखंच केलं, ते अ लेवलला गेले आणि याला यांना सगळ्यांना द लेवलला आणलं त्या लोकांनी, आणि सगळ्यांना असं वाटत असेल की ते खूप रूढ आहेत, अजिबात रूढ आहेत, ते यांच्यापेक्षा मस्ती करायला 10 पट आहेत ते त्यांचं जेव्हा पण कॉल टाईम नसायचा, शिवाजी काका, अतुल काळे सर आणि समीर चौगुले, ते सेटवर येऊन टाइमपास करायचे, सेटवर ते रूममध्ये थांबायचेच नाही, ते सेटवर यायचे, 12 कॉल टाईम असेल तर 9 येऊन नाश्ता बिस्ता करायचं, याची केस त्याची केस त्याची केस, या अभिनयला चुकीचे सल्ले द्या, याच्या चुकीचे सल्ले द्या, वैष्णवीची खेच, पारची खेच, हे किस्से ते सांगत बडबड करत बसायचे, आणि मग शूटिंगचा बरं तोपर्यंत ह्यांचं कसं असायचं, बोलवायला गेल्यावर अरे ते शिवाजी काकांबरोबर बोलतात, तर तुम्ही सांगतो अरे शिवाजी काकांना सांगा का 12 त्यांचं 9 आहे ते सुरू झालेले आहेत, पण ही मजा असायची, पण ते यायचे त्याचं कारण होतं, कारण मी आयुष्यामध्ये खूप ब्लेस्ड समजीन स्वतःला, कारण ना अशी माणसं मिळणं माझ्यासाठी खूप म्हणजे मी माझे धन्यता मानतो, कारण ते स्वतःचा सिनेमा समजून काम करत होते, मला प्रेशर येऊ नये म्हणून या प्रत्येक जण शिवाजी काका याला घेऊन बसायचे, समीर दादा तिला घेऊन बसायचा, अतुल काळे याला याला घेऊन बसायचे, ह्यांच्यावर चर्चा करायची माझे अपरोक्ष, आणि हे त्यांना ते कम्फर्टेबल करायचे की आपल्या याच्यामुळे ते लोक घाबरले नाही पाहिजे, आणि शिवाजी काका तर प्रचंड मस्ती करायचे आमच्यासोबत, आणि कधी शूटिंग संपलं काहीच कळलं नाही, कारण की इतक्या मोठ्या कलाकारांसोबत काम करताना ऑब्व्हियसली प्रेशर तर येणारच, म्हणून तुमच्या तिघांचा अनुभव कसा होता त्यांच्यासोबत? शिवाजी काका जसं सर बोलले, सगळेच खूप मस्ती करतात आणि खूप कूल असतात, अजिबात त्यांना ते
एक तर एक्सपिरियन्स खूप आहे की 40-50 वर्ष लोक काम करतात. आणि शिवाजी काकांचं असं आहे की मी तिसरी पिढी आहे माझ्या फॅमिलीमधली जी त्यांच्यासोबत काम करते. शिवाजी काकांनी नाटका प्रोफेशनल नाटकामध्ये पदार्पण माझ्या आजीसोबत केलं होतं. माझ्या आईने त्यांच्यासोबत 100 नावाची मालिका केली होती. मी आता तिसरी पिढीची त्यांच्यासोबत काम करते, त्यामुळे एक कम्फर्ट झोन तर होताच, कारण माझी आई त्यांना शिवा मामा बोलते, मामासारखा आहे आईला माझ्या, एकदम अंबेराव करायचे हो. तेव्हा माझी आई लहानपणापासून त्यांना ओळखते, शिवा मामा शिवा मामा करते, त्यामुळे एक ते फॅमिली सारखंच आहे त्यांच्यासोबत नातं. आणि मला खऱ्या आयुष्यात मला आजोबा नाही आहेत आणि मला ते कधी नातं एक्सपिरियन्स करायला नाही मिळालं. बांबूच्या माध्यमातून मी ते पहिल्यांदा त्यांच्यासोबत ते एक्सपिरियन्स केलं, त्यामुळे त्यांच्यासोबत अतुल सरांसोबत एक ते फॅमिली सारखंच बॉन्डिंग झालं होतं. सविता सरांबद्दल बोलायचं तर माझा त्यांच्यासोबत एक सीन आहे आणि तो एवढा मी रिहर्स केला होता पहिल्या रात्री की दुसऱ्या दिवशी मी माथे घ्यायला लागलो त्याच्यामध्ये. एवढा ओव्हर रिहर्स केला होता जेव्हा किती स्पॉन्टेनिटी अपेक्षित होती त्यांच्या अगेन्स्ट उभा राहताना, ते मला तिथे रिअलाइज झालं. पण या तिघांसोबतही काम करताना तिघांनी खूप छान कमाली जी साथ दिली आम्हाला, कुठेच ते ओव्हरपॉवरने एकत्र कॉम्प्लिमेंट केलं तर हा सीन वाजवणारी समस्या आधीपासून होती, त्यामुळे ते आम्हाला तेवढं प्रोत्साहन द्यायचे. त्यांचा मोठेपणा येतो आणि त्यामुळे ते बांबू एक छान प्रकारे रंगला त्यांच्यामुळे असं मी म्हणेन. ट्रेलर मधला तुझा जो समीर जोगुलेन सोबतचा जो किस्सा आहे तो तर फार मजेशीरच आहे. तो म्हणजे तरी भस्मेवादे त्यांनी आम्ही बेसवर न सेटवर जात होतो ना तेव्हा तिने ती जागा काढली, ते मी घेतो भस्मेवादे म्हणून. मी विचार केला यार मी एवढं हसलो होतो त्याच्यावरती भस्मेवादेवरती. भस्मेवादे म्हणजे हे त्यांना सुचू शकतो, हा त्यांचाच विनोद आहे, हा त्यांना सुचू शकतो, कोणाला नाही सुचणार दुसऱ्याला. पार्थ तुझा अनुभव कसा होता? कमालच अनुभव होता. शिवाजी सरांबरोबर एकच सीन मला मिळाला करायला, पण त्यात पण असं खूप शिकायला मिळालं. कारण सर म्हणले तसं खरंच ते म्हणजे मला तर किस्सा आठवतो की त्याच दिवशी काहीतरी सीन चालू होता आणि नंतर लाईट चेंज होता काहीतरी, तर सर शिवाजी सरांना म्हणाले की सर एक तासभर अजून आहे लाईटिंगला वेळ लागेल, सो तुम्ही बसा आतमध्ये. तर शिवाजी सर म्हणले की नाही अरे मी थांबतो इथंच थांबतो, सेटवरच बसतो मी. आणि ते बसले आणि ते हा दुपार होती अशी. हा तर शिवाजी सर तसं म्हटलं की नाही अरे मी थांबतो इकडे, आणि विशाल सरांनी डायरेक्ट माझ्याकडे अभिनयकडे टाकून बघितलं. अच्छा मग तिथं मला ते खूप शिकण्यासारखं होतं, कारण ते वातावरण सोडत नाहीत, त्यांना ज्या वातावरणात ते कॅरेक्टर मिळालंय ते पकडून ठेवतात वातावरण. आणि मला ते भारी वाटलं की यार अभिनय म्हटलं तसं की इतका मोठा एक्सपिरियन्स आहे, इतके वर्ष ते काम करतायत, पण तरी एवढी जेन्युनिटी किंवा तरी पहिल्या वेळेला त्यांनी मे बी करतानाची जेन्युइटी त्यांची होती तीच त्यांची आज सुद्धा बघायला मिळते त्या ह्याला. सो हे खूप शिकण्यासारखं आहे आता, कारण आता खरंच हे आपल्या बघायला मिळतं की एक दोन सिनेमे झाले काहीतरी झालं की नाही भाई मी व्हॅनिटीत बसतोय शॉर्ट लागला की सांगा वगैरे, हे आत्ता ही जनरेशन खूप करते. सो हे खूप जास्त शिकण्यासारखं त्यांच्याकडून आहे. आणि समीर सरांकडनं तर काय मजाच येते, काय नेहमीच मजा येते, कारण एकतर आम्ही बघत असतो सतत हास्यजत्रा मोबाईलवर असेल टीव्हीवर असेल कुठेतरी बघत असतो, आणि ते बघतानाच इतकं असं खाई खाई सुटतं की अरे हे मला करायचं आहे, हे यात मजा आहे यात मजा. सो जेव्हा ते त्यांच्यासमोर तुम्ही लाईव्ह ते तुमच्या समोर असतात तेव्हा ते ती मेजवानीच आहे. म्हणजे मग तुम्हाला तेव्हा तुम्ही फक्त एफर्ट टाकायचेच नाही तुम्ही, त्याचं कारण असं की ती जे ते जे एनर्जी पास ऑन करतात तुमच्याकडे ती तुम्ही फक्त रिवर्ट केली तरी ती काहीतरी एक एक्स्ट्राऑर्डिनरी म्हणूनच जाते. सो म्हणून त्यांच्याबरोबर काम करायला नेहमीच मजा येते. तिथं आपण काम नसतं करायचं, आपण फक्त डायलॉग आपले दिलेले वाचायचे, त्यांना ऑब्झर्व करायचं. बाकी वेळ ते खूप धमाल करतात यार, ते अनप्रेडिक्टेबल आहे. त्यांचं प्रत्येक टेक तुम्ही यूज करू शकता, कारण प्रत्येक टेकला काहीतरी वेगळंच केलेलं असतं आणि कंटेंट असतो कंटिन्यू. सो खूप धमाल एक्सपिरियन्स होता सगळ्यांबरोबरच. एकंदरीत तुम्हाला भरपूर काय काय शिकायला भरपूर. तुझा पहिलाच चित्रपट आणि हे सगळे इतके मोठे स्टारकास्ट त्यांच्यासोबत तू काम केलंय, तुला दडपण तर आलंच असेल. हो दडपण होतच, पण जसं सरांनी सांगितलं की आमची ही कोरी पाटी आणि ते इतके वर्षांचा एक्सपिरियन्स त्यांचा, तर त्यांनी आम्हाला पूर्णपणे त्यांच्यात ऍडजस्ट करून घेतलं आणि शिकायला खूप मिळालं. कारण शिवाजी सरांचं त्यांचं स्क्रिप्टवर काम, मला सरांनी स्क्रिप्ट दाखवलेली त्यांची की त्यांनी पूर्ण सीन रात्रभर ते जागरण करून, त्याचा एक खूप इम्पॉर्टंट सीन होता तो पूर्ण सीन त्यांनी लिहून काढला आणि त्यातले त्यांनी बारकावे काढले पूर्ण एकेका सेंटेन्सचे. तर इतकी वर्ष काम करून सुद्धा ते स्क्रिप्टवर असं काम करतात, तर हे आमच्यासाठी असं खूप हे आहे की या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. म्हणजे तुला पण प्रचंड शिकायला मिळालंय पहिलाच चित्रपट आणि इतक्या मोठ्या स्टारकास्ट सोबत काम करणं, म्हणजे लकी यू असं म्हणू शकतो आपण. एक थोडा वेगळा प्रश्न विचारते,
आता चित्रपटाचं नाव बांबू सगळे चर्चा आहेच, खऱ्या आयुष्यात कधी बांबू लागलेत का कॉलेजमध्ये किंवा पर्सनल लाईफ मध्ये, किंवा बांबू लावणारे मित्र आयुष्यात आहेत का तुमच्या? सगळ्यांच्याच आहेत आणि सगळ्यांचेच खूप बांबू लागलेले आम्हाला ऐकायला नक्की आवडेल तुमच्याकडून. मी सुरुवात करते म्हणजे जसं आमच्या फिल्म मध्ये आहे की मी तुला त्या नजरेने पाहिलं नाही, तर तसं माझ्यासोबत एकदा झालेलं की एक मित्र होता माझा आणि आमची छान फ्रेंडशिप होती, आम्ही रोज बोलायचो वगैरे 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 आणि बऱ्याच काळानंतर त्याने मला प्रपोज केलं. सो आय वॉज लाईक की यार तू आवडतोस मला, तू चांगला पण आहेस, तुझा स्वभाव पण चांगला आहे, पण मी तुला त्या नजरेने नाही पाहिलंय. सो बांबू लागले त्याचे नक्कीच. आणि ते तुला ते शूट करताना तुला ते असं पटकन आठवलं पण असेल. पार्थ ने तर दुसऱ्यांच्या आयुष्यातच बांबू लावले जसं आम्ही ट्रेलर मध्ये पाहिले. नाही रे बाबा, 53 माझे लागले नाही, माझेच बांबू लागलेले. ऍक्च्युली एक मुलगी होती कॉलेजमध्ये आणि अशी ती मला आवडायची भरपूर आणि आम्ही जसं सगळे खूप एकत्र एकत्र असायचो. आम्ही ती मला उगीच कधीतरी फोन करायची की आज मी तुला पिकअप करते घरनं, आपण एकत्र जाऊयात कॉलेजला वगैरे. आम्ही एकत्र जायचो, एकत्र डबे वगैरे खायचो, असे खूप आम्ही खूप वेळ एकत्र असं दिवसभर. आणि सो काही दिवसांनी असं मला वाटायला लागलं की यार काहीतरी चांगलं बनतंय तर आपण एकत्र असायला हवं, म्हणजे ॲज इन आपण येऊयात एकत्र आता. सो मी तिला कन्फ्युज केलं एक दिवस की ऐक ना, मला असं वाटतं की फिलिंग्स डेव्हलप होत आहेत ना तुझ्याबद्दल आणि आपण ना थॉट देऊयात त्याला, आपण एकत्र येऊयात का. तर ती अशी दचकली आणि वाटली की अरे बट आय नेव्हर लव्हड यू. तर मी उडालो, मला कळलंच नाही इतके दिवस काय चाललेला हा का टाइम बस होता. सो मग तेव्हा तो जो एक बांबू लागला, मग त्याच्यानंतर मी सोडून नादच सोडून दिला तो. मग मी बांबू लावायला सुरुवात केली त्याच्यानंतर. आपल्या एकदा लागला किंवा आपल्याला ते असं वाटतं की मी काहीतरी दिलं पाहिजे परत सोसायटीला, सो मग आपण बांबू देत सुटतो. हा सो असा बांबू लागलेला. म्हणजे तो रिवेंज आहे एकंदरीत, आम्ही जो बघतोय तो अभिनय सोबत जो आहे तो खऱ्या आयुष्यातला रिवेंज आहे की काय? चॅनलाइज केला त्यांनी त्याच्या कॅरेक्टर मध्ये. ते माझे तर काय आता भरपूर लागलेले आहेत, भरपूर लावलेले पण आहेत मी. त्यामुळे असा मी आता आता आज एक किस्सा नवीनचा शेअर केला मी, तो इथे पण करतो. शाळेत बोर्डिंग स्कूलमध्ये मोठा झालो तर तिथे ते बॉईज हॉस्टेलमध्ये ते टसन आणि ते सगळं गुंडागर्दी वगैरे, लहान मुलांची गुंडागर्दी चालू असते ती सिनेमे बघून. त्यामुळे एक माझी मला माझ्या माझ्या क्लासमधल्या सगळ्या मुली मला बहिणी माना भाऊ मानायच्या. म्हणजे 5वी ते 8वी तर एक फेज होती त्याच्यामध्ये. रक्षाबंधन आमचं ते असायचं, ते काय म्हणतो सामाजिक रक्षाबंधन असायचं, तिकडे सगळे सार्वजनिक रक्षाबंधन असायचं. त्यामध्ये सगळ्या मुली त्यांच्या क्लासच्या मुलांना राखी बांधायच्या. त्यामुळे मग ते राखी बांधली, आता बहीण झाली ना, त्यामुळे ज्युनियर किंवा सिनियरवर आपण लाईन मारू शकतो असा एक जनरली तो थॉट असायचा. तर ज्युनियरचा जो आमच्या क्लास प्रत्येक क्लासमध्ये डॉनची कॉन्सेप्ट असायची त्यावेळेला, की एक मुलगा असतो तो डॉन असतो प्रत्येक क्लासचा. तो जो माझा ज्युनियर डॉन होता तो चांगला मित्र होता, पण प्रत्येक वेळेला मला त्याला जी मुलगी आवडायची तीच आवडायची मला आणि ती माझी गर्लफ्रेंड व्हायची. त्यामुळे ते आमच्यामध्ये टसन होणं, आधी मित्र होतो नंतर मग ते टसन आणि ते हे सगळं ते होणं वगैरे, आणि शेवटी गोष्टी खूप वाढत गेल्या होत्या. कारण मग त्याच्या क्लासच्या दोन पोरांना मी मारलं होतं, मग तो चार पोरं घेऊन यायचा, म्हणजे असं सगळं ते चालू व्हायचं. आणि मग शेवटी 10वीपर्यंत असं झालं की मी इगोमुळे त्याच्या त्याला एक मुलगी आवडायची, तिला मी इम्प्रेस केलं होतं इगो ह्याच्यामुळे की मग करके दिखा दो. नंतर मग 10वी झाली, मी निघून गेलो, त्याची 10वी चालू होती, आता त्या दोघांचं लग्न झालंय. बांबू लावून काही फायदा नाही झाला, तेवढ्या पुरत तरी टिकलं, नंतर त्यांनी लग्नच केलं. सो आय एम हॅपी की बाबा केलंच बाबा एकदाच, आता काही प्रॉब्लेम नाही, आता मोठे झाले सगळे. हे भारी आहे, बांबू लावून पण स्वतः खुश राहणार. मला आता याच्यावर एक किस्सा आठवला जो माझ्या आयुष्यामध्ये घडला होता. मी 5वी 6वीला होतो, रक्षाबंधनाचा दिवस होता आणि शाळेमध्ये ना प्रत्येक मुलगी एकेकाला रक्षाबंधन, आणि मला जी आवडते ना ते मी देवाकडे प्रार्थना करत होतो की इधर आणि नाही इकडे यायला नाही पाहिजे. आणि समोर येऊन बोलून राखी बांधतात, त्याच्या हातात राखी असते हे ते येते. आणि जसं जसं ती आली, ती आल्यावर आहे ना वर्गातले 3 मुलं पळाले, त्यातला मी होतो आणि 2 मित्र होते. आणि माझं बोलून तू पण टीचर, हा मी पण. तर तेव्हा माझे कुठेतरी बांबू लागले यार, मला तिच्याकडून राखी बांधून घ्यायची नव्हती, मी पळालो होतो तिकडून आणि माझ्यावर दोघं पळाले होते. बाहेर आल्यावर आमच्या चर्चा तू हा बोला हा मी पण तू पण. मग तिघांमध्ये एक वेगळी भांडणं, भाई 13 वहिनी माझी आहे
असं झालं होतं काहीतरी. मस्त. आता बांबू नंतर पुढे काय? आम्हाला ऐकायला आवडेल. लोकांना आवडलं तर बांबू दोन, बांबू तीन. म्हणजे बॉईज प्रमाणे बांबू वन, बांबू टू एक्सपेक्टेड आहे. एक्सपेक्टेड आहे. जर लोकांना आवडलं तर करायला मला काहीच हरकत नाही, कारण बी लकी याच्यामध्ये डबल बी आहे. आणि काय होतं, नशीब बेवरुखकर नाही आहे. म्हणजे बांबू वन बांबू टू मध्ये परत ब्रॅकेट मध्ये पार्थ भालेराव आहे तर ते गोपीत आहे. सव्वीस जानेवारीला बांबू सिनेमा येतोय, प्लीज बघा. याच्या अगोदरच्या वाक्याकडे दुर्लक्ष करा. जाता जाता तुम्ही सार्वजनिक रक्षाबंधन प्लीज बंद करा. प्लीज सगळ्या शाळेतल्या शिक्षकांना विनंती आहे, सार्वजनिक रक्षाबंधन हा कार्यक्रमच शाळेतून काढून टाका. मुलांचं, पुढच्या पिढीचं नुकसान होतंय, खूप मोठं नुकसान होतंय. हो, आणि त्यात अगली दिसणाऱ्या मुलांचं तर खूपच होतं, कारण ते भाऊ होतात पहिले. हो, त्यांना खूप प्राऊड फील होतं, माझ्या एवढ्या बहिणी आहेत. त्याच्यामुळे प्लीज हा सगळ्यांना विनंती आहे, हा कार्यक्रम बंद करा. बरं, जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय आवाहन कराल चित्रपटाविषयी? आपल्यात आयुष्यात लागलेले बांबू जर एक्सपिरियन्स करायचे असतील आणि शाळेतल्या राखी बांधलेल्या बहिणी जर आठवायचे असतील तर 26 जानेवारीला तुम्ही बांबू सिनेमा प्लीज जाऊन थिएटरमध्ये बघा. थँक्यू. प्रेमाच्या सायन्सचे काही नियम असतात, ते नियम जर तुम्ही पाळलेत तर तुम्हाला शाळेत किंवा कॉलेजमध्ये कधीच कोणी राखी बांधणार नाही. तर ह्याच्यासाठी नियम काय आहेत हे जाणून घेण्यासाठी बांबू बघा 26 जानेवारीला तुमच्या जवळच्या आणि लांबच्या चित्रपटगृहात. धन्यवाद. बांबू बघा. येत्या 26 जानेवारीला तुमच्या आई बाबांसोबत जाऊन हा सिनेमा थिएटरमध्ये बघा. त्याचं कारण असं की तुमच्या बाबांना आणि तुमच्या आईला मे बी त्यांनी कॉलेजमध्ये केलेली लफडी, त्यांना लागलेले बांबू आठवतील आणि घरी आल्यावरती तुम्हाला ते शेअर करतील. सो त्यामुळे फॅमिली बरोबर जाऊन सुद्धा हा सिनेमा थिएटर्समध्ये जरूर बघा येत्या 26 जानेवारीला. 26 जानेवारीला थिएटरमध्ये जाऊन बांबू सिनेमा बघा. फुल ऑन एंटरटेनर सिनेमा आहे, म्हणजे अगदी धमाका आहे. आणि बांबू हा प्रत्येकाला लागलेलाच असतो, त्यामुळे तो तर तुम्हाला आठवेलच. आणि फॅमिली ओरिएंटेड फिल्म आहे ही. जरी ट्रेलर बघून तुम्हाला असं वाटेल की यूथ ओरिएंटेड आहे, तर तसं नाही आहे. फॅमिलीसोबत बघा. आणि ही श्युअरिटी आम्ही देऊ शकतो की तुम्ही एंटरटेन नक्की व्हाल, तुम्हाला मजा येणार आहे फिल्म बघताना. नक्कीच प्रेक्षकांना पण चित्रपट पाहायला आवडेल. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात, त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून आभार. आणि HT मराठीच्या संपूर्ण टीमकडून तुम्हाला मूवीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. अशा अनेक कलाकारांच्या मुलाखती पाहण्यासाठी HT मराठी हे YouTube चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा.